नमस्कार। काही दिवसावर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चेला आता जोर धरला आहे। अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीच्या दौऱ्यावर रवाना झाल्याने या चर्चेला आणखीन बळ मिळत आहे। हा फेरबदल प्रामुख्यात काँग्रेस पक्षासाठी केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। यात आता काँग्रेसच्या एका मंत्र्याला डच्चू देत त्यांच्या जागी नाना पटोले आणि पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एका आमदाराचे मंत्रिमंडळात आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची ही निवड होणार असून पटोलेंच्या दिल्ली दौऱ्यावर या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। यात आता पटोले यांची ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी वर्डी लागणार असल्याचेही दावे मध्यंतरी केले जात होते। त्यावरून नाराजी दिसून आलेल्या पक्षश्रेष्ठींनी बदलापासून लांब राहिले। मात्र आता पंजाब आणि राजस्थानमधील बदलवार महाराष्ट्रातील मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे। विशेषतः काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये राजस्थान पॅटर्नची ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यात पटोले मंगळवारी सकाळी दिल्लीला रवाना झाल्याने पक्षात नव्या घोडामोडी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केलं। तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील मुख्य नेत्यांची सकारात्मक भूमिका घेतली आहे। त्यामुळे पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यावर या सगळ्याच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते। अशाच नवनवीन घडामोडींसाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल बटनला नक्की क्लिक करा। धन्यवाद।